तर बघा काय बातमी. मेळघाटातील शाळावर 247 कंत्राटी शिक्षक भरती. निवृत्तांना प्राधान्य. रिक्त पदाचा मार्ग झाला सुकर. पेसा क्षेत्रात असलेल्या मेळघाटातील जिल्हा परिषद शाळावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती केली जाणार आहे. असे 300 जागांवर महिन्याभरात शिक्षण विभागाच्या वतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सोबतच यापूर्वी निवड झालेल्या 247 उमेदवारांना देखील या भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे. यामुळे मेळघाटातील शिक्षक रिक्त पदाचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. राज्यात पेसा क्षेत्रातील मेळघाटातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाले आहेत. या रिक्त पदभरतीमुळे अध्यापन कार्य रखडल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षण नियुक्ती देण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने शासनस्तरावर लावून धरली होती. शिक्षण मंत्रालयाने या मागणीची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंत्राटी शिक्षकाला 20,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 1 महिन्याच्या आत करण्याचे शासनाचे आदेश असल्याने गुरुवारपासून शिक्षक विभागात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. धारणीमध्ये 170 तर चिखलदरा तालुक्यात 130 शिक्षकाचे पद रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने भरतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली. आवडते लाईक करा, शेअर करा, विसरू नका. धन्यवाद.